चला रामपूर फाटा, चला या लवकर या. काय तिकडे मांग काय बसला बाई इतक्या. इकडे इकडे पुढे बसायचं, पुढे येत जाण लवकर. चला ते पुढच्या फाट्या चिखली भांडे का ते समोरचे पुढे पुढे या लवकर. काय करता सात साडेसात झाले आता. ऑटो राहिले असून का गेले सगळे आता लोक राहिले का काय उशीर केला ते पैसे घ्या उशीर झाला आपल्याला. आता काय कसं करतो मग पैदल निघा आता मग. नाही ना आता एवढे मोठे थैले आणि हिंदी काय पैदल जमते का. पैदल नाही जमत नाही. पाहून एखादी गाडी गिडी आली तर गाडीवर चालले जाऊ मग. येतेच कोणी ना कोणी राहतेच पाणी पावसायचं येत नाही लोक लवकर चालले जाते तर कठीण जायचं. मला काय वाटते एखादा फोन करता का झाबरून फोन करू एखादी गाडी पाठवून म्हणलं का. हा इथं काय काही येऊन आम्ही 3 किलोमीटर पैदल नाही तसं करू मग नाही का. फोन लाल पुढे द्यायला एखादं कोणी ना कोणी गाडी घेऊन ते येईन चालले मग बसून तसं करू मग. हो लव फोन झाबरून लावू का झुंबरला लावू का मारती कोणाला लावून फोन कोणाला लाव झाबरून लाव ना बा झाबरून लावते सोयस आहे मग. हा कोणाची शांताराम भाऊची यायची कोणाची तरी गाडी आणते एखादी या ला फोन. चला निघतो आता मी. काय आता जास्त वेळ थांबायला पुरवत बघ. आता मस्त जेवण घेऊन करा झोप आता. काय करतं मग झडी पाण्या जास्त जागायला पुरत ना मग. काय आता एकदा कामही नाही फवारे नाही काही नाही जरा कसं आहे तर पगार सुरू आहे आपल्याला आता. तसं आता बरं वाटते नाही का. नाही तर मग तुम्ही तर 10-11 वाजे लोक जाय नाही राजे. आता कसं काय म्हणलं काय काय बदल काय झाला आता काय टेन्शन नाही. ते शांताराम जमल बरोबर घुटका आपला. आता मस्त दोघी माहिती की अशा राहू राहिल्या काही ते सासू सुना वाटूनच नाही राहिले मला. आता एकमेकी हातचे भांडे ओढून राहिले ते म्हणजे मी धुतो ते म्हणजे मी धुतो. हो ते एकमेकी लय पटून राहिला आता. आता काही टेन्शनच नाही राहिलं मला. 8 नाही वाजले थांबा जराशी. काय करता काय ते सरपंचाने नेलं वाटते तिकडे आता दुकान नाही इकडे उचल वाटते. ते आता लई दिवसात बांधून होतं द्यायचं नेतो नेतो करे ते काही नाही वैदी माणूस ते आता उकरलं घुशीनं खालून मग तिकडे नेला. आता इकडे माल नाही मावत काही नाही सरदव राहिला माल सारा तिकडे नेला. मग आता त्याच्या नवीन याच्यानी अरे कोपऱ्यातच होता नाही का. आता मस्त जमलं चौकात नाही का एवढी मोठी जागा पडून लागायची काही वापरच नाही कर नाही का. मस्त जमला आता. हॅलो झाबरू कोण स्पीकिंग. कोणती भाषा बोलू राहिला बाय. पण झाबरू झाबरू बोलू राहिला ना. हा झाबरूच आहे ना. शाह 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 हा झाबरू कोण स्पीकिंग फॉर यू. कोणती होईल भाषा आहे हा काय 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 बोललं झाबरू सांगा ना. ते झाबरू कोण बोलू राहिला का म्हणलं. मी लारा बोलला लारा. येस माय फ्रेंड लारा वेस्ट इंडियन से स्पीक स्पीक स्पीक. ए झाबरूचा फोन नाही लागला हे दुसरीकडे लागलाय कायच्या काय बोलू राहिलाय. हा आफ्रिकेत लागला का ते बरोबर बोल ना बरोबर. तुम्ही झाबरूच बोलू लागलो ना. झाबरू झाबरू मारती हे ते तुम्ही सांगा. अरे मीच बोलू लागलो म्हणलं झाबरू बोलू लागलो. काय होतं काऊन कसं काय लावला फोन येऊ राहिले होते म्हणजे ना. हा काही येत नाही आज. अरे काही बोलतो काय काय बोलू राहिला तर ते कोणती भाषा होती. हा आम्हाला समजे नाही ती इंग्रजी कोणती होती. हे जोलीफोनिक जोलीफोनिक ते आपल्या शाळेत नाही का शिकवण सुरू होतं अकोला जिल्ह्यातनी ट्रेनिंग चालू होतं त्याचं. सर आले ट्रेनिंग घेऊन मी तिकडे बकऱ्या चालू राहिलो मांग ते चालू होतं त्याचं गा गा च्या तर मग मी ते ऐकलं तसं बोलू राहिलो मी. हो बोल बोल काय होतं असं आहे का ते. हा हा म्हणलं आम्ही फाट्यावर थांबलो राजा ती गाडी नाही काहीच नाही म्हणलं. एखादी एखादी गाडी गेली ना शांताराम भाऊची आणलं म्हणला आमच्यावर थैल्या गेल्या जराशा जरा पैदल यायला जरा भारी वाट लागलं. नो प्रॉब्लेम नो प्रॉब्लेम 10 मिनिट में आ जाएंगी गाड़ी वहाँ फिर रुकना आते हैं आते हैं. काय गिल्ली मिसळून काय खिचडी होते समजत नाही काय बोलते काय. हो ये मग लवकर हो ये गाडी घेऊन ये लवकर. काय म्हणलं गाडी काढा ती पाटील साहेबाची गाडी काढा ते पोट्टे आलेले आहेत लाऱ्याचे त्या तिथं फाट्यावर उभे आहेत थैल्या फैल्या आहे म्हणजे पैदल यायला पुरत नाही म्हणजे चला काढा गाड़ी काढा. चलो निकलते फिर चलो तीनों जाएंगे चलो चलो. अरे का रे काय का एवढं उशीर येत असते का काय टाईम पाच हजार असा रात्रीच्या फाट्यावर मग इथं 3 किलोमीटर पैदल जाणं हे 8 वाजता काय टाईमले बसलेलं का फालतो हळवलं फळवलं कोण मारलं मारलं बसले आपले काही करत जरा सकाळी यायचं सकाळी जायचं एक परी. ते काय पैसे द्यायला उशीर झाला ते मग सामान फामान घेतलं ना आलो मग. असं वाटलं का आता आम्हाला काही मन थारेच नाही आमचं सॉरी काही जातो घरी काही नाही म्हणून निघालो मग. हो तुमचं सगळं बरोबर आहे. तुम्हाला आता कसं याची असं ना इच्छा असतेच माझ्या आपल्या गावात यावं वाटते मग पण ते कसं काळ वेळ पाहा लागत असते ना असं फाट्यावर असं एकटं उभं बरोबर आहे काय. मग माहिती का लोक बरोबर नाही आजकाल मग कोण काय करून हेमच नाही. मग थैल्या उचलून द्यायची तुम्हाला 2-2 दरके द्यायचे मग काय करायची बसले आपले काही करत लवकर यायचं असं रातचं इराचं यायचं नाही आता डबल. आता ते झालं आता डबलच्या वेळेस जरा लवकर यायचं चुकलंच नाही का तेच म्हणलं. तसं काय आहेच काय म्हणा तुमच्याकडे आहेच काय तसं काही करत नाही म्हणा आपण शेवटी आपलं भेलेलं बरं काय मस्त कोणाच नाही लागत मग काय तसं आपण तर 4 जणांची वाट पाहतो तसा विषय नाही. यार म्हणा कोणता आळवा येतं ये म्हणा इथं बसतो दिवसभर पण ते कसं त्याच्यावर काही असते आपल्याला काही नसते ना म्हणून. चला घ्या बसा थैला गेला घ्या चला. काय ते गोटे टाकते म्हणजे काही तारा बांधते नाही का काही करत बाधी आळवे बांधते अळवते म्हणते लोकांना नाही का ते काय भुरटे असते ते काहीतरी 10 रुपया पुरते पैसे माहिती आहे म्हणून ओळखते ते असे काय हे असते काय ते काय टेपट्यात सर्वे करतो आपण पण काही नसते ते बरं कसं भेलेल बरं आपलं. त्याला घ्या घ्या थैला घ्या जाऊ द्या कुठं गोष्टी करता वा भेव लागत. चला चला झुमरे दिसून राहिला मुले 2-4 जण सांगा वाटते नाही का माझी गाडी चांगलीच घुमून राहिली पाटलाची, द्या लागेल जराशी पिन माराच लागेल पाटलाले. हे पोट्टे पुरं डिझेलचं सत्यानाश वाजू राहिले म्हणून लागेल. बरोबर थांब, अरे देऊ का भिवाळून गायले पारता भेटे ते. आवाज केला कोण? असं बॅटरीचा लाईटही होता आणि असा आवाजही केला होता काहीतरी. म्हणूनच थांबले ना, मला आला काहीतरी आवाज. हां ये रे कोण आहे? या म्हणला ये. हां ये रे झाबरू काढ बरं, टामी काढ आपल्याला, टामी काढ टामी. हो एका टामी त्याला काय उलटा पडतो मी. हां टामी काढ टामी काढ. याच्यात काय टामी आहे? ट्रॅक्टरात आहे ना, याच्यात काय टामी आणली आपण? याच्यात काहीच नाही हे. तसं मला माहिती नाही म्हणून मला लागते तसं. पुढचं काय पडते ना मग त्याला टामी जाय का टाकते का उरत नाही. हां काढ रे टामी काढ, जाग काढ त्याला. हां झोडतो झरून निघाले निघा रे बाहेर. या रे कोण कोण आहे या मैदानात? या बे अडलावू राहिला आहे ना, आहे का नाही? बिलकुल आहे, जेवढ्यातच आहे. किती जण आहे बा? एकटा आहे का दोन चार जण आहे काजी? पायावर उतरा उतरा खाली उतरा. हां चला रे बाहेर उतरा. हां चला पाहूनच घ्यायची पाठच मुले काही. चला घ्या घ्या टामी घ्या 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 घ्या. ये रे हरा फरा ये बाहेर बाहेर मदरात. चला उतरा ना मग, उतरा रे उतरा लारायचे ते उतरा. चला तसं बरं लागते, उतरा नाही लागत. उतरता काय नाही मग गाडी काही पिटव मग काही बसताना काही गेर टाकू मी असे असेच राहू द्या. ओके राहू द्या, काही असला धोका पाहा लागते फक्त. ये रे आहे का शान आहे का म्हणला? म्हणलं हे जरा अलगच प्रकरण दिसलं. चला काढा गाडी काढ लवकर. कशाला कोणतं प्रकरण आहे? चला चला उतरा आता, खरोखर उतरा आता, उतरा आता. पाच जायचे आता कोणता होतं इथं काय शार आहे त्याची याची चौकावर आपण. चला चला येते का जी इकडे निघाल बोलते खाली बसत बसत. चल 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 मध्ये 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 ते पोर आहे दिसलं का? दिसलं का ते मध्ये? चला 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 चला. सटकलं पाहिजे दुर्पायला. अरे बापा काय पोर आलो रे. अरे अरे बापाला का भुरट्या वानात असेल का एखादं नाही का? बिलकुल काहीतरी आलं चोरी फुरी करायला. बरोबर पयाला पयाला. ये रे ये रे म्हणला या मैदानात येणार कोण पोर आला? अरे काय पयाला होय बिजास पयाला पण आहे हाती नाही लागलो रे लस पयाला जोरान पण. जाऊ दे चला चला म्हणलं चला. काय गाड्यात फसायला आले आता काय वावर दिलेली आली हो आता. सोयाबीन आहे का कापूस आहे काय आहे काय एकल्या वानात कुठं चालत आहे? अरे जरा शिवल्यासारखं दिसून आलं मला ते नाही का? शिवल्या हो गेले शिवल्या काय आलं इकडे? नाही शिवल्या हॉटेल का पाहिजे तसे आहे पाटे कपडे तेव्हा तेच शिवल्याच होती. कमी सांगतो शिवल्याच रे बहुते शिवल्या घालीत ना शिवल्या घरीच असं नाही शिवल्या नसं दुसरंच कोणतरी आहे. पाहू ना उद्या पाहू आता. चला चला जाऊ दे तिकडे जाऊ दे. काही म्हणाले का शिवल्या दिसते मला शिवल्यासाठी एवढं उच्चिकीची दिसते मला पाहिलं का दिसून नाही राहिलं रे जवळपास असताना ओळखलं असतं. उद्या असून कोणी बी चला जाऊ दे. 8 साडे 8 होऊन राहिले तरी आलं नाही. जीवाला घोर लागते ना मग अशानं लेकराला काही समजत नाही माय बापाचं काय. पुन्हा काही लवकर येते नाही तर पुन्हा ते सांगितलं ना मी लवकर ये म्हणून. गेले ना आता काय दर्शन घेतलं पाहिजे ना काय काय आणलं तर पाहिजे घरी. काय बाबा काय आणायचं होतं? काही काम होतं? काय आणलं तू आता? काही नाही असं तुटकं मुटकं काहीतरी. आता कामाला मोठा पगार आहे पण आणलं जेवढं काय आणते आले विनाकारण खर्च केला रे. हा इतकं मोठं साडी गेली काही गरज होती का आणायची आहे ना मला? आता असू दे तुला पण आता मी आणली. पहिला पगार झाला आमचा 4,500 रुपये आलते. लय मागणी आणली म्हणा 500-600 रुपयाची. त्याच्यासाठी आणून नाही काही एखादं काही 10-20 रुपये 50 रुपयाचं काहीतरी एखादा दुपट शेला काहीतरी चप्पल पेपर आणला होती मला नसते आणलं तर मी सांगत होती आणली म्हणून साडी असं तसं काही काही आणलं का काही ना बाबाला आणलं ते बुट आणले ना त्या सोयाबीनातून जावं लागते चालला लागते ते असे मोठे मोठे असते ना ते बुट आणले म्हणजे कसं काही चावाचं भीती नाही राहत मग आणले ते. बरं केलं भाऊ काहीतरी पाहिजे होतं हे मस्त केलं बुट पाहिजेच होते त्याला मी म्हणून आता येईल वावराशिवरात पाहिजे पण काय घेते घेतो घेतो करते घेत नाही. बरं झालं आणले. आता एवढा खर्च केला तुम्हाला पुढे खर्चाला पैसा राहील रे मग अशा ना नाही आणलं ना बस एवढंच. आता हे आता 2 सामान तुमचे आणले ते जगण्याला कंपास आणला एक वही आणली ते संख्येले बस. आता केळं फेळ आहे तर तरी बी माझं 2,500-2,500 रुपये उरले. देवा चांगला आहे हो बरं आहे बरं आहे देऊन देस त्या पोराले. हो ते आलं तर संख्या आलं तर मग हो त्याच्या बाबाच्या मागत असते ते काही बी हो त्याला बरं झालं आणलं. तर चल मग चल घ्या आता थैला गेला घेऊ आपण चल घरात. साडी कशी असेल काय सांगा बाबा पाला घालूनच पाहिजे आता. तर असं लवकर येत जाय बा काळजी लागते आम्हाला. किती उशीर झाला आता 8-8:30 होत आहे रातचे. मग काय तर फाटवून या लागते आठवून राहत काही नाही. आला होता तू काय पैदल आले का? ते झुंबरपूरची गाडी होती ना ते पाटलाची गाडी नाही का त्याची जोड ते आले होते घेऊन झाबरू गिबरू फोन केला ना मग आले ते मग आलो होतो ना आम्ही. मग काही काही नाही नाही तर रस्त्याने कसं येत ना बाजू एकटे दुखते. हो चला चला शिकण्या मोरे इकडे इकडे आले का सुधारलं गेलं म्हणायचं मस्त खाद्या गवत घेऊ आहे मस्त. हा खाद्या मस्त असा हा काही कसे पाहिजे नाही का ओळखते किती काही दिवस गेला ना तरी ओळखतेच पण कुठे भेटू ओळखल्याशिवाय राहतच गेले का ढूस माहिती गेले का? हॅट 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 मस्त आहे मस्त आहे लोणचं चटणी ठेचा भाकर बापा मस्त मस्त. हो काय असं भेटतच नाही ना असं होतच नाही ना काय द्यायचं ढमकं वरण भात नाही तर बस दुसरं काय आमचं तसंच असते. बापा आता तुम्ही तर मस्त करू करू खात असा आणि तर काय आहे आपल्या घरी काय आहेस का तेला तर मीठ नाही मीठ आहे तेल आहे त्याला चव असते मग माहित नाही हटलत नाही आचार लोक पाहत नाही का तू हटलत नाही एवढं चांगलं चांगलं असते जेवाले पण घरची भाकर मागते का देता का म्हणते तुमची हो शिजूर देता का म्हणते. मग आपल्या घरची चटणी भाकर खाते तर पण ते मसाल्याच्या भाज्या नाही खात त्याला आवडते आपल्या मायाची ममताच असते बाबा. तेलाही नसलं ना तरी गोड लागते भाकर. हो काही नसते. हो जेव जेव. हो जेव जेव. कुठे गेले बाबा? कुठे गेले? औराकडे गेले. तर शिवलाल भाऊ आहे ते दोघे जण गेले. ते रोई हरण येते ना रातचे. एक खेप देते हातालून मग चालले घरी. सो सो काय पिकं चांगलं असं ना आपलीच? नाही पराठी हे ते चांगलं आहे ना. डब डब पाणी वावरातून काय चांगलं लय मस्त आहे. यावर्षी चांगले आहेत आपली पिकं. यावर्षी होते आपली भरती. पिकाची काही काळजी नाही. मस्त आहे पिकं. बाबा मग बाबाचा मूड चांगला आहे. हो पिकं चांगले आहे ना. पद्धतशीर आहे. बरं बरं उद्या जाईल ना मी तसं वावराकून. येतो मी जातो. नको जाऊ वावरा गिवरात नाही. आता किती दिवस आहे? राहते ना 2-4 दिवस राहशील ना. बस 2 दिवस रविवार सोमवार राहतो. बस झालं जातो मंगळवार सकाळी. हा म्हणा बाबा तुला काय वाटत घेते दिवस ते अभ्यासाचं पाय पण. हा पण काही वारा गिवराकडे जाऊ नको. गाठा पाणी आहे जाऊ नको. नाही वारत जातो. वारत गेल्याशिवाय गमती कामाला. जा जा बाबा जा. घे कर जेवण कर पहिले. माझं पाय म्हणलं काय पाहिलं घरी. बाबा कंपास वाटते आहे ना. हे पाय हे कंपास पाय म्हणलं. पाय पाय मस्त हे आहे बटन आहे. कॅल्क्युलेटर म्हणजे त्याला हिशोब करता येईल त्याच्यावर. 2 एकूण झाकणं आहे. पाय पाय पाहिलं घरी. हो हो पाहिलं पाहिलं. दिसूनच राहिलं ना. कोणाचं आहे ते? कोणाचं आणलं बा? आज आहे ना माझाच आहे ना कंपास. ते मग तारा आणून लारा त्यानं आणलं माझ्यासाठी. एक त्या संख्याला एक मोठं रजिस्टर आणलं. मला कंपास आणला. पैसे गिसे पैसे द्यायला लागून का घर घरची कंपनी आहे त्याची. हा फुकट आणला त्यानं. मला काय माहिती नाही सांगितलं. ते म्हणे आणला म्हणे घे म्हणजे मग घेतला मी. मला काय माहिती. तेच तर पोरं काम करू करू शाळा शिकून राहिले. तुम्ही काय तर देता काही मागत नको जाऊ. हो मॅडम मागितलं ते त्यानेच दिलं मला. हो घ्या म्हणे आणलं म्हणे मुद्दा म्हणून आणलं म्हणे म्हणून मग घेतलं मी. बाकीला खतरनाक आहे. त्याला काय झालं का? हो कोणा जुळ्या असा माझ जुळ्या आता एकट्याचा मस्त त्याला बटन आहे. नंबर नच उघडते ते कोणा उघडत बी नाही. बरं आहे बरं आहे चांगला आहे. अभ्यास करणे ना. हो तेच नको पाहू. दाखे घे काढ वही काढ ली चाल. हो अभ्यास चालूच आहे ना आपला. चालूच आहे आता. हे आलं तर जास्त अभ्यास करतो मी. मग पाय भोलेले का? हा पाय तुझे हे घे पाय पाय पाय. बरं आहे बा बरं आहे बरं आहे. हाय बैसे शिकला काय वय कोण येतो बाबा तुझं? हा साडी तुलाच मस्त आणली बाबा. लारानं आणली. हो का रात्री आला ते तर मग आईसाठी काय आणा तर मग त्यानं साडीच आणली. त्याला म्हटलं आणू नको कायलेच आणली. नाही म्हणे आणायचीच होती म्हणे मला काही ना काही पहिल्या पगारात. तरी बाबा 1000 रुपयापर्यंत असेलच नाही. नाही 600 रुपयाची आणली म्हणे. 600 रुपयाची काहीतरी सांगितली. वाटत नाही ती. सांगितलं सुद्धा बरं ना. 1000 रुपयाच्या वर साडी आहे ती. काय सांगा बा केवढ्याची आणली काय ते त्याच त्याला माहिती. आणली आता त्यांना जाऊ दे. जे आणली ते आणली. बरं 1000 रुपये साडी पण साऱ्या गावावर दाखव त्याला. हो मापुरान घेतली मापुरान घेतली. बरं बरं उद्या चालशील का कामाला? येशील का म्हणलं उद्या? उद्या दिवस काही येणार नाही. आता पोरगा आहे तर कसं मन नाही लागत ना. आता काही एक दिवस आहे ते मग चाललं जाते. मग परवापासून येतो मग. पायावर आता मला आठवण राहिले मापुरीची. असं वाटतं काही भेटायला जाऊन काही नाही. आता लागली ते नर्स लागली आता. आता चालू असते तिची ड्युटी चालू आहे म्हणते काहीतरी. मोठ्या पोरीचे बी डॉक्टर किती चालू आहे. आता ते बी आता काय BMS काय म्हणते बाबा त्याला ते मला समजत नाही. आता ते होणार आहे म्हणते. आता काही दिवसात ते बी आता डॉक्टरीन होते. हे नर्स तर सुरू झाली आता. काय भाई तुमच्या पोरी बाबा डॉक्टर नर्स. हा काय बरं तुमच्या भावानं शिकवलं तर लागलंच का नाही? हा केलं तर होतेच ना. आता जा लागेल एखाद्या वेळेस. आता काढा लागेल सवलत जा लागेल. त्या दिवशी आता लेट करता करता आता पाय बरं 4-5 दिवस होऊन गेले. आता आज नंबर लागला माय. आज हुकू नको तू काही करून. कसं चालू नाही चालू कसंही करून मारते. अरे काय जे ना तुमचं गेलं काही डोक्याचं टेन्शनच कमी होते. तुम्ही काही ना कलकल कलकल लावता राजा. काय ते रातचं बांधा जरा. रातच्या ते कोणतरी आलं तर चोट्टा होता काहीतरी वावरा हिंडून राहिला रातचा. काय नाही आले काय काय येते ती आता एवढं रातचं झालं काय काम आहे? कसं एरिया ते कोणाच्या वावरात काही नाही. तुमच्या वावरात कसं भेटी आहे वांगे आहे. नाही आता रातोरात कट्टे तोडवर म्हणून म्हणलं ये ना म्हणा ये तोडायला सांगतो तुले रूम न्यान घेत त्याले. काय नाही आता हे काय आता भाजीपाला सकाळी विकतो. आता हे दुपारच्या टाईमला आपला फवारावर पाटला इकडे चालू असते आपलं पाणी आणून द्यायला. बरं ना पण ते बारायचं ते काढतो बा विषय. हो पुढचं शिकायला लागते बरं अजून. काढतो ना विषय काढतो. वाचतो सुरू असते संध्याकाळी सकाळी वाचतच तुम्ही. तेच म्हणलं मग काल आले वाटते नाही रे पोट्टी. रच्च्यान आले वाटते काल. जरा ब्रेक भेटला 2 दिवस म्हणलं राहून चालले जाऊ. असं असं नाही का? बरं आहे पद्धतशीर आहे बाकी. बरोबर आहे बरोबर आहे. नाही म्हणलं पाटील तुम्ही होते वाटते ते. नाही शांताराम भाऊ तुम्ही होते म्हणते असं समजलं. बाळभाऊ सांगा ते पार्टीचं म्हणलं ते पोलीस आले ते धाड पडले ते. तुझ्यापर्यंत आले का वार्ता तुला कोण सांगत? काही लावता का काही नव्हतं पार्टी पार्टी कुठं काय झालं? वाढता आली कानावर ते लखल मोबाईल चोरला आणि ती पोलीस आलती आणि धाड पडली होती. ते कसं काय लय खोली बंद करू करू मारलं म्हणते पट्ट्यानं. तुम्हाला आता सगळ्याला समजा का ते अफवाय. ते अफवाय ना लोकांनी दिली अफवा पसरून मारलं गेलं. काहीच नव्हतं ते. ते हराम खोडलं का कोणतरी मोबाईल चोरला आणि देवीचा नाव घातलं. लय हराम आहे ते सापडला नाही ना अजून. ते कोण काय माहिती बोलले का ते चोरला चोरला लखल मोबाईल चोरला आणि त्याला फोन लावला पोलीस स्टेशनला. हो जुवा चालू आहे म्हणे पार्टी पाहिजे आलो म्हणते पार्टी. मा घरी लागला ते पता. मा सासऱ्याला माहीत झालं मा बायकोले. मग काय घरी 2-3 दिवस तोंड टाकून कठीण झालं. मला दिसला पाहिजे ते चौकशी चालू आहे ते अजून सापडलं नाही ते ना. हो दे तसंच होते. त्यांनाच फोन लावला आणि त्यांनाच चोरला आणि त्यांना आता कसं नाटकं करून राहिला ते. मग काय फालतू बा चोरीचा आड येईन म्हणून असं आहे ते. नाही ते नव्हे ना ते नव्हे दुसराच आहे कोणतरी. पाहू ना आता काय लागणच ना निकाल लागणच. अरे घाल का ते भरा औषध घेशील बरं. तर रे झुमऱ्या चलकर सुरू कर मशी काही काय इथंच घंटे घालता काय झलक माया लावला लवकर झाला. 2 मिनिटं. काय बरं आता सरपंच वावर कसं आहे मस्त. काय बरं ठाली बा पराठी रोग नाही काही नाही एकदम मस्त असं. हा काय बरं अरे बा दाम जास्त ना, दाम जासले बरोबर राहते सगळं. मग टाईमवर खत, टाईमवर फवारणी, टाईमवर सगळं मजूर हे ती. मग आपलं काय आता आपलं गरसा ठेवायच्या काम येणार आहे आता. मग आता पाय बरं, आता फवारणी आहे, निंदा आहे, मग गजगज भरलं तणानं वावर. मग पाणी काय सुचू देऊन नाही राहिलं, काय करतं मग काय ना. आपलं कंडिशन नाही तशी, कंडिशन राहते, पैसा पाहिजे ना त्यासाठी. मग वावरा कोण झाला असेल तिकडला फवारा नाही का, चल ना इकडे जाऊन ते पराठी ग्रेड कसे पोहोचा. काय करतं, चल लोकांच्या पाहिल्यापेक्षा नाही आपलंच पाला ना पहिले. चला चला हा बाबा, हे पुरं चिवडलं आपलं. हे तिकडं तरी सोयाबीन बरोबर ते फवारा मारला तिकडे, हे तर पार गेलं आपलं पावर. तिकडे डोप गेली पुरी, नाल्या काढायला लागते बाबा आपल्याला उन्हात नाही. हे पावर सगळं पाजरते नाही, मग काय सरसर पाणी चाललं नाल्यानं. मग काहीच नाही करला नाल्यानं पाल्या. हे लोक लोक घालतात ना आपले, आपल्या मुळात लोक हे कोणतरी घातलं आपल्या वावरातनी. मग काय रातोरात शिवलाल हो असं ते दिलं ना रातचं घालून. अरे बा ते न हे शेजारचे बाजूचे, मग काय हे बाजूचे आहेत ना ते, मला माहिती आहे ना कोण आहेत. शिवल्याला का खास माणूस आहे आपला, काही समजत नाही कोणा माणसाची पारख नाही. बरोबर सर येतोय का काय बरोबर. आता पाहिजे बा कसं काय होईल ते, काय म्हटलं कसं काय माणसाला गमून नाही राहिले पाहू. म्हणून म्हणलं शेतीचं कसं पिकलं तर लाखानं होते, नाही तर मग काही नाही. मस्त बिलकुल काही ना काही शोधा जरा, पैशाचा मार्ग शोधा, काही झरे शोधा. आता मस्त शिका जराशी जरा, निरे गावच नको येत जो दाखेप. चालू झालं आता करतो ना, बीएससी झाली की काही ना काही लावतोच मार्ग याचा वावर. आता येईल आमचं फील्डच ते आहे ना आता, कृषी ॲग्री म्हणजे तेवढीच आशा आहे आम्हाला. आता तू लागला तर आम्हाला गमन. मग आता काय होते काय नाही, आता पुढचं पुढे तसं लावतो. पण तू पैसेच काही काळजी करू नको, जे लागलं ते पुरं तुम्ही. तुले काही उरले नाही का म्हणलं पगारातले? या महिन्यात काय आला असं ना पगार का? पण युरियाचे पोते पाहिजे होते दोन कापलेले, त्याचं बरं पाठवून शिवलाल ते आठवत. उद्या गिद्या गेला की हा आहे ना, आहे ना आहे माझं 2,500 रुपये आहे तिथं पाठवून. किती रुपयाचे? 700-700 रुपयाचे होईल नाही का? 600-700 होते. आणि एखादा आपलं एखादा औषधीचं बीज लिहून देत होते, ते पाठवून देत. हा ते पाहिजे, ते वांग्यावर मारायला लागते बीजा यायला काजी. बरोबर हो, दिन पाठवून. हो हो चक्कर मारून ये पाय जरा वावर शिवर पाय जरा तिकडे. वांग्याच तिकून येतो काय आहे का ढोर वासर पाय. हो तिकडे चाललो, तिकडे चाललो. आले का दर्शन घेऊन? काय कसं काय दिसते वरून गाव कसं दिसते? मस्त वा हिरो हिरो दिसते बा सर. गाव वावरण गिवर लस मस्त दिसते का लस. वातावरण कसं निसर्ग लस लेखा म्हणजे बरला. आता उद्या चालले वाटते तुम्ही, ये जा मग आता नागपंचमीला. हा तेच ना, आता आताच गेल्यावर काय जमलं पाहिजे बा, काही कठीण आहे नाही तर मग पोहायलाच. मग आता काय करतं पाहिजे ना पोझिशन पाहून. काय लागला लारा मस्त आणले का लेटर बुक? मस्त आणलं रे संख्याला, संख्याला म्हणजे उड्या मारे. पण चेतन द्याल ते रजिस्टरचे पैसे घेतलं एकटा ना दिलं त्याला. बाकी खुश आहे पण. हो आता आले वाटते वारा दुरा कोण नाही काय घरी चालले वाटते. आता आलो वारा कोण चला म्हणलं घराकडे. चला तुम्ही आता झालं ना 4 वाजून. चला चला येतो आम्ही, आता येतो 1/2 घंटे ना. हो येतो येतो. काही काही मुद्दल होत नाही बा, अर्धा भाजीपाला फेकून द्यायला लागते. मग काय तिकडे ते भाव टाईट आणि लोकांना वाटते तेच भाव आहे का? मग काय कठीण काम आहे, कोणता धंदा म्हणा काही म्हणा सगळं कठीणच आहे. सगळ्याचं प्रत्येकाचं आपापल्या परीने कठीणच काम असते. मग काय चला मग आता निघा, आता काय कुठं करा गोष्टी कशी. चला जेवण घेऊन करावं लागेल ना. चला चला पाय पाय दाबाय दावायला आहे गोष्टी गोष्टी काय सरतच नाही आपल्या गोष्टी. चला आता नेतो बाय सामान सुमान न्यावं लागते मला. आता उद्या चालले म्हणता बा तुम्ही? आता उद्या उद्या जाईन आता 4-5 वाजता. बरोबर चला घे ना मग, आम्ही घेऊ लागून सामान. चल घे घराकडे चल. बरं चला चला.